मुलांनो काय तुम्हाला डॉट ग्रीडच्या धड्यात शिकलेले संख्या आकृतीबंध आठवतात काय आपण आकृतीबंध संख्येनी पण बनवू शकतो चला आपण या धड्यात तीन अंकी संख्येनी बनवलेल्या संख्या आकृतीबंधाबद्दल जाणून घेऊयात राजू आणि बबलू बागेत फिरत आहेत अरे अचानक एवढा अंधार कसा पडला बघा बबलू त्या परग्रहवासियांच्या यानात खेचला जातोय राजू आश्चर्यचकित आहे तू काहीच करू शकत नाहीये तुझा मित्र माझ्या ताब्यात आहे जर तुला तुझ्या मित्राला वाचवायचं असेल तर तुला मी दिलेले तीन कोड पूर्ण करावे लागतील आणि जर तू हे कोड पूर्ण नाही करू शकलास तर मी तुझ्या मित्राला घेऊन कायमचा पृथ्वीवरून दूर निघून जाईन हा आहे माझा पहिला कोड हा तर एक विचित्र कोड आहे राजूने कोड एका कागदावर लिहिला आणि वेगाने धावत आपल्या बदक काकांकडे उत्तर विचारायला गेला ही तर संख्या आकृतीबंध दिसतोय संख्या आकृतीबंध म्हणजे काय काका संख्येची एक सूची जी एका निश्चित क्रमाच अनुसरण करते तिला आपण संख्या आकृतीबंध बंध असे म्हणतो ही आहे तुझा संख्या आकृतीबंध बंध इथे संख्येचा क्रम बघ काय तू हा क्रम ओळखून पुढची संख्या सांगू शकतोस एकशे चार वरून एकशे सात वर जाण्याकरिता आपल्याला एकशे चार मध्ये तीन जोडावे लागतील मग एकशे सात वरून एकशे दहा वर येण्याकरिता आपल्याला एकशे सात मध्ये पण तीन जोडावे लागतील अशा प्रकारे प्रत्येक संख्येत तीन जोडून आपण पुढची संख्या शोधू शकतो कोडची पुढची संख्या शोधण्यासाठी आपल्याला एकशे तेरामध्ये तीन जोडावे लागतील एकशे तेरा मध्ये तीन जोडले तर पुढची संख्या एकशे सोळा होते तर हे आहे कोडचं उत्तर तो काकांना धन्यवाद म्हणाला आणि पळत त्या जीवाला कोडचं उत्तर द्यायला गेला एकशे सोळा तुझ्या कोडचं उत्तर आहे एकशे सोळा हे बरोबर उत्तर आहे तुझ्या मित्राला वाचवण्याकरिता आता तुला पुढचा कोड सोडवावा लागेल जीवाचा पुढचा कोड काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात काय तुम्हाला असं वाटतं की संख्या आकृती बंद फक्त संख्या जोडूनच तयार केलं जाऊ शकतो काय जीवाचा पुढचा कोड फक्त संख्या जोडून तयार होईल मुलांना या धड्यात आपण तीन अंकी संख्येंनी बनलेल्या संख्या आकृती बद्दल शिकलो पुढच्या धड्यात आपण ह्याबद्दल अजून माहिती प्राप्त करूयात